नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये आणि पुढील 2 दिवसांमध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे. ढगफुटीसारखा पाऊस देखील आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे, संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत, बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस आज दिवसभरामध्ये आणि पुढील 2 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे आणि याचे कधीही चक्रीवादळामध्ये रूपांतर देखील होऊ शकते, त्याच्यामुळे जबरदस्त पावसाची शक्यता, वादळी पावसाची शक्यता आहे. तर चला सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असतं, या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी, वेंगुर्ला, रोस, बांदा या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आणि पुढील 2 दिवसांमध्ये आहे. रामघाट, चांदगड, आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा राहील, तसेच कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज आणि पुढील 2 दिवसांमध्ये आहे. आज जोर थोडा कमी राहील, मात्र पुढील 2 दिवसात अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. दिग्रला, पदगाव, कडगाव मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस, कणकवली आणि कुणकेश्वरकडे मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी बघायला मिळू शकतो. किनारपट्टीला वादळी पावसासोबत तुरळक भागामध्ये गारपीट देखील होऊ शकते. पोंडा, राधानगरी, गगनबावडा, कोल्हापूरच्या काही भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. खारेपतन, विजयदुर्ग, राजापूर, वाडापेठ, रायपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगफुटीसारखा पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय. पुरंगड, लांजा या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त पाऊस रत्नागिरी, नेरुळा, मुलगुंड या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. पूर्व भागाकडे जोर थोडा कमी राहील, मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मात्र वादळी पाऊस, विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे आहे. माखजनकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतोय आणि या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील. हेदवी, गुहागर, माग, तामणे तसेच दादोल, दागाव हा जो सर्व परिसर आहे, सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. चिपळूण, लोटे, खेड, चाकदेव, ओसरपोट, सावराट, रस, शिंग्या, वर्डे या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, जोर जास्त राहील या ठिकाणी. दापोली, पाचपंढरी, केलसी, मांडगड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये. दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोर वाढणार आहे आज दिवसभरामध्ये आणि पुढील 2 दिवसांमध्ये आहे. घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. श्रीवर्धन, दिवेघर, गोरेगाव, महाड, वरंद मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस, ढगफुटीसारखा पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार असून अतिमुसळधार पाऊसची शक्यता पुढील 2 दिवसांमध्ये आहे. तसेच या ठिकाणी बघू शकता दापोली, पाचपंढरी, केलसी, मांडगड, पोलादपूर या सर्व परिसरामध्ये बघितलं असता मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. श्रीवर्धन, दिवेघर, घोगरे, महाड, वरंद या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस, तसेच मुरुजंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवासा या ठिकाणी देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काशी, द्रोहा, नागोठाणा या ठिकाणी जोर जास्त राहील, अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी बघू शकता सुधागड, शिरगाव, लवासा, सोनापूर या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरावली या भागामध्ये जोर थोडा जास्त राहील, अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता, आज पावसाला सुरुवात होणार असून पुढील 2 दिवसांमध्ये या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. अतिवृष्टी होण्याची शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतोय. शिरावली, खोपोली या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुसर, कर्जत, नेरळ जबरदस्त पावसाची शक्यता आहे आणि अतिमुसळधार पाऊस पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर, ठाणे या सर्व परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मीरा भाईंदर, वसविरार तसेच उंबरपाडा या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये सुरुवात होणार आहे पावसाला, मात्र पुढील 2 दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. अतिवृष्टीची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आहे. सफाले, गोदमल, वाडा, पालघर, मानोर, बोईसर, वाणगाव, कासाखोड जबरदस्त मुसळधार पाऊस आणि एकंदरीत बघितलं असता किनारपट्टीला उत्तर भागाकडे पालघर जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा जोर राहील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आहे आज दिवसभरामध्ये आणि पुढील 2 दिवसांमध्ये. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे.
तर या ठिकाणी बघू शकता विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज आणि पुढील दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. गडचिरोली चंद्रपूर व यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील आज आणि पुढील दोन दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. चंद्रपूर यवतमाळ वर्धा गडचिरोली तसंच नागपूर भंडारा गोंदिया वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अकोल्यामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. वाशिममध्ये देखील ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या पश्चिमेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. उत्तर महाराष्ट्रात आता खान्देशात बघितलं असता आज आणि पुढील दोन दिवसामध्ये जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला बघितलं असता भुसावळ मुक्ताईनगर हलक्या सरींची शक्यता आहे तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. रावेर जानोरी पाली स्टेशन तसंच फैजपूर यावली या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काठोरे या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील. मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. अमळनेर धरणगाव एरंडोल परोळा या सर्व परिसरामध्ये मुसळधार मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाचोरा भडगाव पाहूर जामनेर पाहूर आणि जामनेरकडे हलक्या सरी पाचोरा भडगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. धुळेमध्ये बघितलं असता जोर मात्र जास्त राहील. धुळे साक्री चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा जवळपास सर्व भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. नंदुरबार शहादा तळोदा कलकुआ अकर्णी नवापूर विसरवाडी जवळपास सर्व भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये आणि पुढील दोन दिवसामध्ये आज पावसाला सुरुवात होणार आहे. आणि नाशिकमध्ये बघितलं असता सापुतारा वणी मुसळधार पाऊस सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला निफाड लासलगाव हा जो सर्व परिसर आहे माळसाक्रे देवगा नागपूर ओझर देवळाली निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली या सर्व परिसरामध्ये बघितलं असता मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जास्त राहील. हसूळ लाडाची त्र्यंबक मोखाडा वाडीवार्थे खोडाला तसंच या ठिकाणी मुनगाव इगतपुरी सरवाडा हा जो सर्व परिसर आहे वाडा या सर्व परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊसची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर आज आणि पुढील दोन दिवसामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अकोलाकडे देखील जोर जास्त राहील. राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहमदनगर मध्यम सरींची शक्यता आहे. राळेगाव काडा जामखेड कर्जत श्रीगोंदा मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. अहमदनगरपेक्षाही जास्त पाऊस पुण्यामध्ये राहील. जुन्नूर मंच चाकण पुणे सासवड मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस. लोणत फलटण बारामतीकडे मध्यम सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी राहील बाकी भागाच्या तुलनेत. आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला जोर जास्त राहील. तर कोरेगाव रहिमतपूर वडूच कुरोली कठावणी दाल दैवडी मोलाद्रा की पूर्वेला बघितलं असता जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस. देवराखडे देखील मुसळधार पाऊस होऊ शकतोय. मेढा ओसरपोट सौराट अरळशी शिंगेवडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता आहे. जोर जास्त राहील पश्चिमेला. तर मित्रांनो सोलापूरकडे बघितलं असता करमाळा इंदापूर अकलूज पिलीऊ सांगोली पंढरपूर माहुळ चेलगाव सोलापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता असून अक्कलकोटकडे मात्र जोर थोडा कमी राहील. वैरग बार्शी परांडा कुरुळवाडी हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे. जत संख मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. सांगलीमध्ये देखील मध्यम सरींची शक्यता आहे. सांगली तासगाव विटा मायानी कुची तसंच कृंदावड कुडा चतनी या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय. अंशतः ढगाळ वातावरण राहील आज आणि पुढील दोन दिवसामध्ये. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोखरुड मलकापूर परोळा संगरोळी स्फुर्ली कागल बिद्री राधानगरी गारगोटी कापसी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. गगनबावडा राधानगरीकडे जोर थोडा जास्त राहील. बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता कोल्हापूरमध्ये आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी आहे आज आणि पुढील दोन दिवसामध्ये. तर औरंगाबादमध्ये सेंद्रमडी सी पिपरी काचोड पाचोड हलक्या सरींची शक्यता पूर्व भागाकडे आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर निंबेजळगाव बिटकीन या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता धरण क्षेत्राकडे आहे. आणि उत्तरेला दौलताबाद एलोर गुफाय देवगहतनूर कन्नड अंबाला साईगवान चाळीसगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. फुलंब्री विरामगाव पिशोर हलक्या मध्यम स्वरूपाचा सिल्लोडकडे जोर थोडा कमी राहील. आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता पश्चिमेला जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं. पूर्वेला काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे राहील जालना जिल्ह्यामध्ये.
बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, तसंच पानवाडी, तानवाडी, अंबाडी, शोलनगरवाडी, कुद्री, रामशोगो, छोटा, मंगळुरू, माहूर, जवळपास सर्व भागामध्ये जास्त ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस जालना जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय. बीडमध्ये गेवराईकडे जोर थोडा जास्त राहील. माजलगावकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच खोकरमोह, बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाल या ठिकाणी हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच धारूर, के जेळम, चौसाळा, पाटोदा, खर्डा या सर्व परिसरामध्ये हलकी अति तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये बघितलं असता कळंब, मासा, तारखेड, बूम, पाथोड हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे. येडशी, पेठ, खामगाव, उस्मानाबाद, बेलीम, तुळजापूर हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. लातूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय. लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, औसा, निलंगा, शिवणपाल, उदगीर, अहमदपूर, बारडापूर पश्चिमेला हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. पूर्वेला बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. लातूर जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये बघितलं असता आज आणि पुढील दोन दिवसामध्ये झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी हलक्या सरींची शक्यता आहे. काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे परभणी जिल्ह्यामध्ये. नांदेडकडे वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि हिंगोलीकडे देखील आज आणि पुढील दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. वातावरण कोरडे राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तसं सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.